महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा कि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सचिन वाजे द्वारा उन पर आरोप कर रहे हैं कि देशमुख के इस वक्तव्य पर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि देवेंद्र फडणवीस को ये सब करने की जरूरत नहीं है। देवेंद्र फडणवीस जी कुठलेही उपद्रव करण्याची त्यांना गरज भासत नाही। त्यांचं काम नेहमीच प्रामाणिक राहिलं आहे। उलट शरद पवार गटाचे लोक आणि शरद पवार गटाचे अनिल देशमुख जी यांना महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे की आपल्या विरुद्ध एखाद्या अधिकाऱ्याने इतकं गंभीर पद्धतीने आक्षेप घेतला आहे की भ्रष्टाचार झाला आहे, पीएच्या माध्यमातून झाला आहे, नार्को टेस्ट करा तरी मी तयार आहे असे वाजे म्हणतात। मग अशा वेळी कुठल्याही सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणी व्यक्तींनी दुसऱ्यावर आरोप करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसावर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखाकडनं ही अपेक्षा होती की होय मी सुद्धा नार्को टेस्टला तयार आहे, मी सुद्धा चौकशीला तयार आहे। जर वाजेचं म्हणणं खोटं निघालं तर जनतेला माहीत होईल, महाराष्ट्राला माहीत होईल। पण तुम्ही जसं वाजेंनी म्हटलं मी नार्को टेस्ट करायला तयार आहे तसं अनिल देशमुखाकडनं अपेक्षा होती, तर अनिल देशमुखजी जर हे सारं खोटं असेल तुम्ही त्या ठिकाणी चौकशीला समोर जा, कशाला आरोप प्रत्यारोपात जाताय? आरोप प्रत्यारोपामध्ये महाराष्ट्राची जनता ही माफ करत नाही, त्यामुळं भ्रष्टाचाराच्या आरोपावर मात्र तातडीनं आपण त्या प्रकरणाची चौकशी मागितली पाहिजे। महाराष्ट्र सरकार आहे, केंद्रातलं सरकार आहे, तुम्ही ज्या डिपार्टमेंटची मागाल त्या डिपार्टमेंटची चौकशी मागा आणि मग यातनं आपण मुक्त व्हा। आरोप प्रत्यारोपातनं आपल्यावरचा जो आरोप आहे तो जाणार नाही। सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात, त्या दिल्या पाहिजे।